आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूध आंदोलनावर मोठा तोडगा, 25 रुपयांनीच दूध खरेदी करा, शासनाचा आदेश. नागपुरातील बैठकीत सर्व पक्षीयांची संमती. आमदार उल्हास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे पडावेत केली मागणी. आजची सर्वात मोठी बातमी, दूध दराच्या प्रश्नावर सरकारनं दूध खरेदी करणाऱ्या सगळ्या संघांना फटकारलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूध उत्पादकांच्या बाजूनं निर्णय दिला आहे. नागपूर येथे दूध दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजितदा पवार, आमदार जयंत पाटील, आमदार उल्हासदा पाटील, आमदार चंद्रदीप नरके, दूध विकास मंत्री महादेव जानकर, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, राज्यातील खासगी आणि सहकार दूध संघाचे कार्यकारी संचालक आणि चेअरमन मालक प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत आमदार उल्हासदा पाटील यांनी शेतकऱ्याला त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी आणि सहकारी संस्थांनी दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करताना प्रति लिटर 25 रुपयांच्या खाली कुणालाही खरेदी करता येणार नाही असं खडसावलं. राज्यात ग्राहकाला दूध देताना 1 रुपयाही कमी केला जात नाही, मग दुधाचे भाव पडले कसे असा सवाल करत त्यांनी यापुढे 21 तारखेपासून दूध खरेदी 25 रुपयाने झाली पाहिजे असा थेट आदेश सोडला. शिवाय यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निर्यात अनुदान 20% केल्याची घोषणा केली आणि आयात शुल्क 40% केलं. 300 कोटी रुपये वेगवेगळ्या दूध संघांना 5% व्याजदरानं देण्याचा निर्णय जाहीर केला. शिवाय शाळेत मध्यान्ह भोजनासाठी दुधाचा वापर करण्याची सूचना केली. या निर्णयानंतर आमदार उल्हासदा पाटील म्हणाले, 21 जुलै पासून दूध दरवाढ होतीये ही आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलैला आहे. या वाढदिवसानिमित्त एक चांगली भेट राज्यातील दूध उत्पादकांना मिळाली. या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादकांना खूप मोठा दिलासा आणि शाश्वत आधार मिळाला आहे. नागपुरातील या बैठकीतील निर्णयाची माहिती आमदार उल्हासदा पाटील यांनी महानकारी न्यूजशी बोलताना दिली.